नमस्कार जीवनीज पेज या चॅनलवर आपले सहस्र स्वागत तुमचा मिळत असलेल्या प्रतिसादामुळे आज आपण वटसावित्री पौर्णिमेनिमित्ताचा उखाण्यांचा सातवा भाग प्रसिद्ध करत आहोत हा भागही तुम्हाला नक्की आवडेल अशी अपेक्षा आहे आम्हाला जीवनरूपी अंगणात काढती प्रेमाची रांगोळी जीवनरूपी अंगणात काढती प्रेमाची रांगोळी रावांचं नाव घेते वडपूजेच्या वेळी मूर्तिकाराने घडवली सुंदर मूर्ती मूर्तिकाराने घडवली सुंदर मूर्ती रावांची वाडू वटवृक्षासारखी अखंड कीर्ती रामाने सीतेसाठी शिवधनुष्य उचलले रामाने सीतेसाठी शिवधनुष्य उचलले वडाकडे रावांसाठी दीर्घायुष्य मागितले पौर्णिमेच्या चंद्राची उज्ज्वल प्रभा पौर्णिमेच्या चंद्राची उज्ज्वल प्रभा राव आहेत माझ्या सौभाग्याची शोभा अलंकारात अलंकार मंगळसूत्र मुख्य अलंकारात अलंकार मंगळसूत्र मुख्य रावांचा आनंद हेच माझे सौभाग्य शंभूराजांच्या राजमुद्रेची रैतेवर छत्रछाया शंभूराजांच्या राजमुद्रेची रैतेवर छत्रछाया रावांचं नाव घेते अखंड सौभाग्याचा आशीर्वाद हवा पंढरपूरच्या विठोबांच्या पायाखाली वीट पंढरपूरच्या विठोबांच्या पायाखाली वीट रावांचं नाव घेते लक्ष द्या नीट वडाला घालते प्रदक्षिणा आई भवानीला करते नवस वडाला घालते प्रदक्षिणा आई भवानीला करते नवस रावांचं नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस जीवनाच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद जीवनाच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद रावांचे नाव घेते द्या अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद वटपौर्णिमा म्हणजे निसर्गातला अनमोल ठेवा वटपौर्णिमा म्हणजे निसर्गातला अनमोल ठेवा रावांचं नाव घ्यायला आग्रह कशाला अजून अशाच काही छान छान उखाण्यांच्या व्हिडिओच्या लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत तेही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला जर हे उखाणे आवडले असतील तर आम्हाला कमेंट्स करायला विसरू नका आणि असेच उखाण्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनी पेज या जी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद